हॅलो मित्रांनो वेलकम टू स्टडी रिव्होलूशन आज तेवीस मार्च दोन हजार बावीसचा दहिंदू आपण बघतोय आणि तेवीस मार्च या दिवसाचं महत्व काय आहे तर हा दिवस आपण शहीद दिवस म्हणून साजरा करतो शहीद दिवस म्हणून का साजरा करतो तर तेवीस मार्च रोजीच भगतसिंग सुखदेव राजगुरू यांना फाशी देण्यात आली होती आणि आपल्या देशाचे क्रांतिकारक म्हणून खरं तर त्यांना ओळखलं जातं आणि खूप प्रेरणादायी पर्सनॅलिटी आहे भगतसिंग राजगुरू सुखदेव त्यामुळे त्यांच्याकडे एक स्वातंत्र्याची प्रेरणा म्हणून सुद्धा आपण बघत असतोय त्यामुळे लेक्चरच्या सुरुवातीलाच या शहीदांना नमन करूया आणि आपल्या लेक्चरला बघूया तेवीस मार्च दोन हजार बावीस चा दहिंदू आपल्याला काय सांगतोय पहिल्यांदा मी आपल्या खर तर डिस्कशनचं स्वरूप तुम्हाला सांगतो पहिल्यांदा आपण जे काही महत्वाचे एरिटोरियल दहिंदूला असतात ते डिस्कस करत असतोय आणि त्यानंतर ज्या काही महत्वाच्या न्यूज असतात त्या आपण डिटेलमध्ये डिस्कस करण्याचा प्रयत्न करत असतो चला तर मग सुरुवात करूया तेवीस मार्च दोन हजार बावीसचा चा द हिंदू आपल्याला काय सांगतोय बघूयात सो लेट स्टार्ट आजचे एरिटरल बघत असताना पहिल्यांदा तुम्हाला सांगतो की आपल्याला कोण कोणते खरं तर बघायचे आज तसं काही इन्फॉर्मेशन एरिटरलमध्ये मिळण्यासारखं असं काय नाही तरी पण आपण बघणार आहोत एरिटरलमध्ये आपल्याला नेमकं काय काय दिलंय हे जे एरिटरल आहे हे आपण डिस्कस करण्याचा प्रयत्न करणार आहोत इथं एरिटोरल दिलंय नाही छोटस ते एरिटर टोटली पॉलिटिकल आहे त्यामुळे त्याच्यावरती नजर आपण टाकणार आहेत त्यानंतर हे आहे याच्यामध्ये जो विषय दिलाय तो एवढा इम्पॉर्टंट नाही पण यांच्या अनुषंगाने आपली पार्लमेंटरी सिस्टम जे आहे ना त्याच्याबद्दल थोडंसं आपण डिस्कशन करूया आणि हे जे एरिटरला आहे ते पुन्हा पॉलिटिकल एरिटरला असलेलं आपल्याला खऱ्या अर्थानं पाहावं मिळते याच्यामध्ये खरं तर पुढचं जे एरिटरला आहे ते विशेष करून वोटिंग साईट राईट्स रिलेटेड बोलते कशा पद्धतीनं केव्वॉस निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातो हे सांगते आपल्याला त्याच्यामध्ये सुद्धा इम्पॉर्टन्ट काही नाही आहे परंतु हे जे एडिटरला आहे आता नवीन तीन सिनेमा आलेले आहेत काश्मीर फाईल्स आहे गंगूबाई काठियावाडी नावाचं एक आहे आणि झुंड नावाचं एक फिल्म आहे झुंड हा चांगला आहे मी स्वतः बघितलंय गंगूबाई काठियावाडी आणि द काश्मीर फाईल्स बघितला नाही हा सुद्धा खूप कॉन्ट्रावर्शियल ठरलाय काश्मीर फाईल्स आणि याच्यावरून बॉलिवूडचा ट्रेंड कसा बदलत चाललाय याच्यावरती लेखक खरं तर चर्चा करताना आपल्याला बघायला मिळतोय आणि समाजाचं वास्तव कसं त्या चित्रपटातून आपल्याला पाहावं मिळते हे लेखकाने सांगण्याचा प्रयत्न केलाय ते सुद्धा थोडंसं आपण डिस्कस करण्याचा प्रयत्न करणार आहोत म्हणजे एवढंच एरुडरल जे आहे ते इम्पॉर्टंट आहेत मग पहिले एरुडरल जे म्हटलं होतं आपण ते आपण डिस्कस करायला सुरुवात करूयात हे एरुडरल जे लिहिले गेले ना ते विशेष करून ज्या काय औषध आहेत जे काय मेडिसिन्स आहेत ते इसेन्शियल मेडिसिन जे असतील की जी मेडिसिन जास्त गरजेचे आहेत ते अनिवार्यच असतात मेडिसिन प्रत्येक देशाला त्या मेडिसिनच्या वाटपामध्ये कुठंतरी इक्विटेबिलिटी म्हणजे काय इक्वॅलिटी यायला पाहिजे असं लेखकाने आणि त्याच्यामध्ये विशेष करून वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशनचा का उल्लेख आला हे तुम्हाला पहिल्यांदा सांगतो वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशनला आपण जागतिक व्यापारी संघटना असं संबोधतो मग जगातील व्यापार सुखकर व्हावा राष्ट्र राष्ट्रांना एकमेकांमध्ये व्यापार करण्यासाठी काही नियम ह्या डब्ल्यूटीओ ने घालून दिलेले आहेत आणि त्या प्रत्येकाच्या व्यापारावरती नियंत्रण ठेवण्याचं त्या व्यापारामध्ये एक सुसूत्रता आणण्यासाठी तर या डब्ल्यू टी ओची स्थापना केली गेली होती वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशनची स्थापना केली गेली होती मग याच्यामध्ये एक ऍग्रीमेंट झालाय त्या अॅग्रीमेंटला आपण शॉर्टमध्ये ट्रिप्स असं संबोधतो आणि त्याचा लॉग फॉर्म जर बघितला आपण तर ऍग्रीमेंट ऑन ट्रेड रिलेटेड आस्पेक्ट ऑफ इंटलेक्च्युअल प्रॉपर्टी राईट हा आहे हे झूम करून दाखवलं तर तुम्हाला चांगल्या पद्धतीने दिसल ते इथं तुम्हाला खरं तर बघायला मिळू शकते इथं तुम्हाला दिले अग्रीमेंट ऑन ट्रेड रिलेटेड आस्पेक्ट ऑफ इंटलेक्च्युअल प्रॉपर्टी राइट्स त्याला ट्रिप्स असं संबोधतो त्याला आपण शॉर्ट मध्ये काय संबोधतो ट्रिप्स ट्रिप्स अॅग्रीमेंट सुद्धा त्याला म्हणतात मग हा ट्रिप्स अग्रीमेंट काय सांगतोय तर ट्रिप्स अॅग्रीमेंट असं सांगतोय समजा भारत देशानं ए नावाच्या एका प्रोडक्टचं तर उत्पादन केले आणि ते इनोव्हेशन जे आहे इनोव्हेशन म्हणू शकतो त्याला आपण एक नवीन वस्तूचा शोध भारताने लावून त्याचं उत्पादन सुरू केलं आहे परंतु आता इथं काय आहे तुम्ही जरी शोध लावला तर त्याचं कॉपी होऊ शकते सेम तशा प्रकारचं से प्रोडक्ट बनवलं जाऊ शकतं तुमच्या आयडिया तर चोरून म्हणू शकतो आपण त्याला कॉपी करून मग त्याच्यावरती नियंत्रण ठेवण्यासाठी ट्रिप्स अॅग्रीमेंट झाला आणि कशासाठी मग जे काही इंटलेक्च्युअल प्रॉपर्टी राईट आहे म्हणजे तुम्ही जे काही इनोव्हेशन केले ना त्याचे कॉपी होऊ नये त्याच्यासाठी तुम्हाला त्या प्रोडक्टचं पेटंट कसं देतात ना तशा पद्धतीचे राईट्स देण्याचं काम डब्ल्यू टी ओच्या अंतर्गत होत असते वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशनच्या अंतर्गत होत असते आणि ते राईट देण्यासाठी जो अॅग्रीमेंट झालाय त्याचा जो खर तरतूद ज्या अग्रीमेंटमध्ये केली गेली ना तो अग्रीमेंट म्हणजे ट्रिप्स अग्रीमेंट आपण त्याला असं संबोधतो आणि त्याच्यामध्ये कन्सेप्ट काय आली एक तर आयपीआर चे कन्सेप्ट आले आयपीआर म्हणजे काय इंटरलेक्च्युअल प्रॉपर्टी राईट ही कन्सेप्ट त्याच्यामध्ये आलेली आपल्याला खऱ्या अर्थानं पाहावंच मिळते मग या इंटलेक्च्युअल प्रॉपर्टी मध्ये काय सांगितलंय जो त्या उत्पादनाचं इनोव्हेशन करेल त्याच्याकडे त्या उत्पादनाचा कॉपीराईट असेल त्याच्याकडे त्या उत्पादनाचं पेटेंट असेल आपल्या शब्दात जर आपण तर जर त्या वस्तूचं उत्पादन पुन्हा दुसऱ्या कुठल्या कंपनीला करायचं असेल दुसऱ्या देशाला करायचं असेल तर त्यांच्याकडून ते राईट्स त्यांना रा खरेदी करून घ्यावे लागतील असं या अग्रीमेंटमध्ये सांगितले ना आयपीआर ची कन्सेप्ट आपल्याला तेच सांगते की इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी राईट्स आहेत तुम्हाला तुमचा तो इंटलेक्च्युअल राईट आहे की तुम्हाला तुमच्या इनोव्हेशनचं खरं तर मोबदला मिळायला पाहिजे न्याय त्याच्या संदर्भात मिळायला पाहिजे त्याच्यासाठी ट्रिप्स अग्रीमेंट झाला होता मग right आता तुम्हाला ट्रिप्स अग्रीमेंट काय समजलं आय पी आर आहे काय आहे इंटलेक्च्युअल प्रॉपर्टी राईट काय आहे हे तुम्हाला समजलं आता गोंधळ मग कुठून निर्माण होतोय Uh, हे ठीक आहे हे व्यापारासाठी सुलभ असू शकते तुम्ही म्हणाल चांगल्या तर गोष्टी आहेत मग प्रत्येकाला राईट्स दिला जातोय परंतु प्रॉब्लेम कुठं आला प्रॉब्लेम आला कोविड नाईन्टीन मध्ये आता कोविड नाईन्टीन मध्ये काही देशांनी लगेच वॅक्सिन निर्माण केल्या म्हणजे काय झालं तर त्याने एका प्रोडक्टचं इनोव्हेशन केलं बरोबर आहे कोविड नाईन्टीनच्या वॅक्सिनचं इनोव्हेशन केलं ते बरोबर आहे परंतु ती जागतिक महामारी होती वॅक्सिनची सगळ्यांनाच गरज होती आणि विशेष करून मग काय झालं तर त्याच्यामध्ये जर दुसऱ्या कुठल्या कंट्रीला वॅक्सिन त्यांना जर समजा भारताला वॅक्सिन डेव्हलप करायला उशीर लागणार आहे भारताला माहिती आहे परंतु लोक आहेत आपण आपल्या इनोव्हेशनपर्यंत तर वेट करू शकत नाही मग आपण काय करणार दुसऱ्या देशाचं जे काही वॅक्सिन त्यांनी डेव्हलप केली दुसऱ्या देशाच्या कंपनी त्यांच्याकडून इंटलेक्च्युअल राईट घेणार म्हणजे काय करणार त्यांना त्याचा मोबदला देणार परंतु तो जो मोबदला आहे तो जर भारताला परवडण्यासारखा नसला तर काय करणार आपण तर आपण ते घेऊच शकत नाही मग भारतानं काय केलं होतं वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशनमधून मध्ये असा अर्ज केला होता की या इंटलेक्च्युअल प्रॉपर्टी राईट्स जो आहे ना त्याच्यामधून सवलत दिली जावी आम्हाला म्हणजे भारत देशाला आणि भारत देशासारखीच मागणी साऊथ आफ्रिका म्हणजे दक्षिण आफ्रिकेने सुद्धा केली होती आणि ही सवलत का द्यावी तर जागतिक महामारी चालू आहे देशामध्ये लोकांना वाचवणं गरजेचं आहे जर एखादी कंट्री हे अफोर्ड करू शकत नसेल तर ते डायरेक्ट त्या प्रोडक्टचे इन्ग्रेडियंट वाढून वापरून तो प्रोडक्ट बनवू शकेल याच्यासाठी त्याच्यातून सुटका द्यावी असं तर त्या अग्रिमेंटमधून सुटका द्यावी असं तर मागणी इंडियानं आणि साऊथ आफ्रिकाने केली होती परंतु ती वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन कडून अर्ज पेंडिंगला पडला त्याच्यावरती काही विशेष करून राईट्स ते देण्यात आलेले नाही परंतु प्रत्येक देशाने आता व्हॅक्सिन जवळजवळ डेव्हलप केलेले कोणी मदत केली हे सगळं झालं कसं बस आपण कोरोनामधून आता जवळजवळ बाहेर पडण्याच्या पोझिशनमध्ये आहे परंतु हा ट्रिपचा मुद्दा आला कोरोना कालावधीमध्ये जास्त आणि त्यावेळेस सुद्धा आपण द हिंदूचं डिस्कशन करत होतो ना रेग्युलर त्यावेळेस सुद्धा आपण ट्रिप्स अग्रीमेंट काय हे सगळं मध्ये बघितलं होतं आणि इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी राईट विषय सुद्धा तुम्हाला सांगितले मग याच्यामध्ये जर कोविड नाईन्टीनचा पिरियड बघितला तर महासत्ता कंट्रीनी ती जबाबदारी घेतलीच नाही ना जागतिक लेवलला महामारी चालू होती तरी पण महा महासत्ताच्या महा, महा ज्या कंट्रीना आपण सुपर पॉवर म्हणतो मग त्याच्यामध्ये तुम्ही जपान घ्या रशिया घ्या युएसए घ्या युरोपियन कंट्रीज घ्या यांना आपण खऱ्या अर्थानं महासत्ता बऱ्यापैकी त्यातल्या कंट्री आहेत मग त्या कंट्रीने ती जबाबदारी घेतलीच नाही इंटलेक्च्युअल प्रॉपर्टी त्यांनी स्वतः सुद्धा घोषणा अशी कोणतीच केली नाही की के आमचे इंटलेक्च्युअल प्रॉपर्टी राईट जो आहे तो आम्ही सगळ्यांना फ्रीमध्ये देतो म्हणजे महामारी असताना सुद्धा प्रत्येक देशाला स्वतःच्या फायद्याचं पडलं होतं आणि ही हार्श रियालिटी कारण प्रत्येक जण प्रत्येक कंट्रीचा त्याच्या त्याच्या विचार करणार आता जसं की रशिया युक्रेन कॉन्फ्लिक्ट नाटोनं सांगितलं होतं नाटो वाटत होतं नॉर्थ ट्रिटी जी नॉर्थ अटलांटिक ट्रिटी ऑर्गनायझेशन आहे ज्याला आपण नाटो म्हणतो ती युक्रेनला मदत करेल असं वाटलं होतं पण केली नाही मदत आणि युक्रेन आता जवळजवळ जळतोय आणि युएसए सुद्धा मदत करेल असं वाटलं होतं युक्रेनला परंतु आता कसं झालंय नाटो आणि युएसएन युएसए ने मिळून युक्रेनला आणि रशियाला भांडायला प्रवृत्त केलं असं आपण म्हणू शकतोय आणि हे दोघं बाजूला झाले आणि आता भांडतंय कोण रशिया आणि युक्रेन आणि त्याच्यामध्ये युक्रेनचा आपण म्हणू शकतोय अनगिनत लॉस झाला त्यांचा आता जरी आज जरी युद्ध समाप्त झालं तर इथून पुढचे कित्येक वर्ष लागतील युक्रेनला पूर्ववत स्थितीमध्ये येण्यासाठी मग त्यांना कोणी कितीही मदत करू द्या मग हा जो लॉस आणि त्याच्यामध्ये महत्वाचं म्हणजे हानी भरून काही वर्षानंतर निघेल पण जीवितहानी जी झाली ती भरून कोण काढणार आहे आणि आता युक्रेनला त्यांच्या त्यांच्या हालातीवर सोडून दिले सगळ्या देशांनी त्यांनी युरोपियन युनियनचा भाग होण्यासाठी युरोपियन यु, युनियनला अर्ज केलाय तरी पण कुठली युरोपियन कंट्रीज यु, आहे त्यांच्या मदतीला डायरेक्ट मिलिटरी घेऊन आली नाही आर्थिक मदत सगळेच देत असतील आर्थिक मदत सगळ्या कंट्री देत असतील वेपन्स त्यांना गुप्तरित्या सगळ्या कंट्री पुरवत असतील परंतु उघड उघड सपोर्ट त्यांना आतापर्यंत कुणी केला नाही आणि इथं सुद्धा आपल्याला तीच रियालिटी काय दिसली की सगळेजण युद्धाला घाबरतात प्रत्येकाला प्रत्येकाच्या देशाचं स्वतःच्या देशाचं स्वतःच्या देशातल्या नागरिकांचं पडलेलं आणि त्याच्यामध्ये त्यांची काही चूक नाही पॉलिटिकल रित्या जर आपण बघितलं कूटनितीरित्या जर आपण बघितलं तर है आप है ते बरोबरच आहे त्यांच्या ठिकाणी मग तशीच कुठं तर सिच्युएशन आपल्याला वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशनमध्ये ह्या ट्रिप्स बद्दल दिसली कारण ज्यांनी सगळ्यात अगोदर वॅक्सिन डेव्हलप केलं होतं त्याने त्यांच्या त्यांच्या देशाला प्रेफरन्स दिला आणि त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारची सवलत कुठल्या दुसऱ्या कंट्रीला दिली नाही आणि त्याची मागणी डायरेक्ट इंडियन आणि साऊथ आफ्रिकेनं पहिल्यांदा केली होती तरी सुद्धा वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशनं त्याच्यावरती पॉझिटिव्ह ऍक्शन घेतली नाही म्हणूनच लेखकानं हे एरुटर लिहिले कशासाठी तर लेखक म्हणतोय की जे इसेन्शियल मेडिसिन्स आहेत जे अनिवार्य औषध आहेत त्याच्यामध्ये कुठंतरी समानता आपल्याला आणणं गरजेचं आहे आणि ती समानता आणण्यासाठी असल्या प्रकारचे ट्रिप्स अग्रीमेंट जरी आपल्याला बदलावे लागले तरी आपण बदलायला पाहिजे वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन त्याचा विचार करायला पाहिजे असं याच्यामध्ये तर सांगितलेलं आपल्याला पाहायला मिळते आणि हे सगळं समजावून सांगण्यासाठीच तुम्हाला मी हे सगळं खर तर सांगितले आणि याच्यामध्ये एकच महत्वाची कन्सेप्ट आहे इंटलेक्च्युअल प्रॉपर्टी राईट right. ती कन्सेप्ट मानाने तुम्हाला समजावून सांगितली ती कन्सेप्ट खूप चांगल्या पद्धतीने करून ठेवा आणि दुसरी महत्वाचं काय तर ट्रिप्स अॅग्रीमेंट आहे याच्यामध्ये महत्वाचं मग आता या मधून आपल्याला एक्झामच्या दृष्टीतून की पॉईंट काय काय घ्यायचे ते तुम्हाला मी इथं सांगतो तु। याच्यामधून तुम्ही की पॉईंट पहिला तर आपल्याला घ्यायचा काय तर ट्रिप्स अॅग्रीमेंट विषयीची डिटेल इन्फॉर्मेशन आपल्याला बघून ठेवायची हा पहिला आपला की पॉईंट आहे दुसरा की पॉईंट काय तर आयपीआर माहिती पाहिजे इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी राईट काय आहे माहिती पाहिजे आणि हा इंटरनॅशनल लेवलचं बोलतोय आपण इंडियामध्ये पण इंडियन गव्हर्नमेंटनं काय लॉ केले इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी राईट वरती ते पण आपल्याला अभ्यास करून ठेवणं कुठेतरी गरज आहे त्याचबरोबर इथं क्वाडचा उल्लेख आला आता क्वाड किती प्रकारचे आहेत क्वाड ही एक जागतिक लेव्हलची आपण म्हणू शकतो देशांचा ग्रुप आहे दोन प्रकारच्या क्वाड आहेत मग ते क्वाड कोण कोणत्या कंट्रीच्या आहेत त्याच्यामध्ये इंडिया कोणत्या क्वाडमध्ये मेंबर आहे हे सगळं माहिती आपल्याला असणं कुठंतरी गरजेचं आहे चौथा इथं युरोपियन युनियनचा मग आता युरोपियन युनियन विषयची सुद्धा डिटेल इन्फॉर्मेशन आपल्याला असायला पाहिजे युरोपियन कोणकोणत्या कंट्रीज आहेत युरोपियन युनियन मध्ये इन्व्हॉल्व्ह असणारे युरोपियन संघ सुद्धा त्याला आपण मराठीमध्ये म्हणू शकतो मग त्या संघामध्ये कोणकोणत्या युरोपियन कंट्रीज आहेत आणि कोणत्या युरोपियन कंट्री आहेत हे आपल्याला माहिती पाहिजे आणि या युरोपियन युनियन बद्दलच एक प्रकरण घडलं होतं त्याला आपण ब्रेक्झिट असं संबोधतो ब्रेक्झिट का तर ब्रिटननं युरोपियन युनियनमधून एक्झिट केलं होतं त्याला ब्रेक्झिट हे नाव देण्यात आलं त्यामुळे ते, त्या ते सुद्धा तुम्हाला तर माहिती पाहिजे ब्रिटनला युनायटेड किंगडम म्हणतो आपण मग युनायटेड किंगडम म्हणून युरोपियन युनियनमधून कशा पद्धतीनं बाहेर पडलं युनायटेड किंगडम आणि त्याला मग ब्रेक्झिट ब्रेक्झिट नाव दिलं गेलं ही ब्रेक्झिट जे टोटल इन्सिडंट आहे तो ब्रेक्झिट टोटल इन्सिडंट तुम्हाला माहिती असणं कुठंतरी गरजेचं आहे त्या दृष्टीतून या एअर आपण अभ्यास करू शकतो बाकी याच्यामध्ये इम्पॉर्टंट असं काय नाही आता इथं वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशनचा उल्लेख आलेला आहे त्याच्यामध्ये ते तो पण की पॉईंट खरं तर आपल्याला बघायचं आहे मग तो की पॉईंट जो होतं वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन जे आहे ना त्याची इन्फॉर्मेशन इथंच आपण इंटरनेटच्या माध्यमातून विकिपीडियाच्या माध्यमातून बघायचा प्रयत्न करूयात इथं आपण वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन विषयीची इन्फॉर्मेशन बघू शकतोय इथं वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन म्हणजे डब्ल्यूटीओ आपल्याला दिलं आणि त्याचं जे वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशनचा जो सिंबॉल आहे तो सुद्धा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय आणि मेंबर कंट्रीच इथं मॅपच्या द्वारे सुद्धा तुम्हाला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला मग याची स्थापना कधी झाली तर याची स्थापना एक जानेवारी एकोणीसशे पंच्याण्णव रोजी झालेली म्हणजे आजपासून सत्तावीस फक्त स्थापना होऊन सत्तावीस वर्ष झाली असं आपण म्हणू शकतोय टाईप काय आहे त्याचा तर इंटर गव्हर्नमेंटल ऑर्गनायझेशन आहे कसली ऑर्गनायझेशन आहे तर इंटर गव्हर्नमेंटल ऑर्गनायझेशन आहे त्यानंतर पर्पज याचा काय याचा उद्देश काय तर याचा उद्देश रिडक्शन ऑफ टॅरिफ्स अँड अदर बॅरियर टू ट्रेड व्यापारामध्ये जे काय आंतरराष्ट्रीय लेव्हलला अडथळे निर्माण होतात वेगवेगळ्या जकातींमुळे वेगवेगळ्या करांमुळे त्याच्यामध्ये सोल्युशन काढण्यासाठी त्याच्या ते अडथळे दूर करण्यासाठी तर वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशनची स्थापना झाली म्हणजे थोडक्यात पर्पज काय विचारला तुम्हाला तर व्यापार आंतरराष्ट्रीय लेव्हलचा सुलभ करण्यासाठी वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशनची स्थापना झाली आणि त्याच्यामध्ये एक नियमनता नी, म्हणजे त्याच्यावर त्याचं रेग्युलेशन करण्यासाठी स्थापना झाली असं सुद्धा आपण म्हणू शकतो हेडक्वार्टर त्याचं स्वित्झर्लंड मध्ये त्याचं हेडक्वार्टर असलेलं आपल्याला खऱ्या अर्थानं पाहायला मिळतं त्यानंतर रिजन, सर्वड, रिजन सर्व म्हणजे रिजन त्याचा सर्व करण्याचा कोणता आहे तर वर्ल्ड वाईड आहे जागतिक लेवलही काम करते मेंबरशिप एकशे चौसष्ट कंट कंट्री जे आहेत त्याच्या मेंबर आहेत एकोणी एकशे चौसष्ट कंब कंट्री जे आहेत देश आहेत त्याचे सदस्य देश असले आपल्याला खऱ्या अर्थान भाव ऑफिशियल लँग्वेज इंग्लिश आहे फ्रेंच आहे स्पॅनिश आहे या तीन ऑफिशियल लँग्वेज आहेत डायरेक्टर जनरल जे आहेत त्या डायरेक्टर जनरल त्यांचं नाव तुम्ही वाचू शकता इथं मला काही समजलं नाही ते कसा उच्चार आहे त्याचा चुकीचा उच्चार करण्यापेक्षा तुम्ही बघू शकता ह्या त्याच्या खरं तर डायरेक्टर जनरल्स आहेत वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन आणि बाकी त्याचं बजेट वगैरे दिले त्याचा स्टाफ दिलाय ते काय आपल्यासाठी एवढं इम्पॉर्टंट नाही ही काय बेसिक इन्फॉर्मेशन आहे ना वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशनची ती बेसिक इन्फॉर्मेशन लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा अशा आंतरराष्ट्रीय ज्या काही संस्था असतात त्याच्यावरती सुद्धा आयोग अनेक वेळा प्रश्न विचारत असतात त्यामुळे मी विकिपीडियाच्या माध्यमातून तुम्हाला डब्ल्यूटीओची माहिती सांगण्याचा प्रयत्न केला दाखवण्याचा प्रयत्न केला आणि हे जे पुढचे एरुडल दिले गेले आपल्याला ते इंडियन लेजिस्लेटिव्ह विषय दिले गेले म्हणजे विषय दिले गेले आणि लेखकाचं असं म्हणत आहे की जशी ऑल इंडिया सर्व्हिस युपीएससी सारखी वगैरे आहे सिव्हिल सर्व्हिसेस आपली आय एस आय पी एस सारख्या सर्व्हिसेस आहेत तशी इंडियन लेजिस्लेटिव्ह सर्व्हिसेस असायला पाहिजे इंडियन इंडियन लेजिस्लेटिव्ह सर्व्हिस असायला पाहिजे त्याला आपण आय एल एस म्हणू शकतोय ही सर्व्हिस असायला पाहिजे आणि विशेष करून याच्यातून रिक्रुटमेंट कशासाठी होईल तर सभागृहामध्ये वेगवेगळे ज्या पोस्ट असतात त्या पोस्टसाठी याच्यामधून लोक नेमणूक केली जातील असं लेखकाचं मत आहे आणि ते त्याचे कारण वगैरे सांगितले ते आपल्यासाठी इम्पॉर्टंट नाही मग याच्या अनुषंगाने आपल्याला काय बघायचं आहे तर विधीमंडळाची रचना आपल्याला बघायची संसदेची रचना बघायचे राज्यामध्ये कशी रचना असते विधिमंडळाची ते बघायचे ते थोडक्यात तुम्हाला मी समजावून सांगतो आणि हे तुम्हाला माहिती पण असेल याच्यात काय रॉकेट सायन्स नाहीये फक्त सेंटरमध्ये तुम्ही गेला देशासाठी बघितलं तर आपल्याला काय असते पार्लमेंट असते त्याला आपण संसद असं म्हणतो आणि आपली सिस्टम जी आहे ती बाय कॅमरलिझम ची सिस्टम आहे बाय सिस्टम आहे म्हणजे द्विसभागृहाची तर व्यवस्था आहे आपल्यामध्ये मग ते सभागृह आहेत ना द्विसभागृह पद्धती आहे ना त्या द्विसभागृह पद्धतीमध्ये आपल्याला एक वरिष्ठ सभागृह असतं आणि एक कनिष्ठ सभागृह असतं वरिष्ठ सभागृहाला आपण काय म्हणतो राज्यसभा म्हणतो आणि कनिष्ठ सभागृहागृहाला आपण काय म्हणतो लोकसभा म्हणतो इंग्लिशमध्ये त्याला अप्पर सभा अप्पर हाऊस म्हणतात लोअर हाऊस म्हणतात तशाच पद्धतीने सेम प्रोसिजर असते ते स्टेट गव्हर्नमेंट मध्ये असते राज्यामध्ये तुम्ही गेला तर ती पद्धत कशी असते राज्यामध्ये सुद्धा दोन सभागृह असतात परंतु त्याच्यामध्ये फरक काय त्यातलं एक ऐच्छिक सभागृह असतं आणि एक कंपल्सरी सभागृह असतं दोन सभागृह कोणते असतात एक विधानसभा असते दुसरी विधान परिषद असते आणि त्याच्यामध्ये विधान परिषद जे असते ना ऐच्छिक सभागृह आहे त्या स्टेट वरती डिपेंड आहे त्यांना विधान परिषद पाहिजे असेल तर ते ठेवतात नसेल तर नाही ठेवत म्हणून तर आपल्या देशामध्ये काही राज्यांमध्ये विधान परिषद आहे काही राज्यांमध्ये विधान परिषद नाही म्हणजेच काय काही राज्यांमध्ये विधानसभा पण आहे विधान परिषद पण आहे आणि काही राज्यांमध्ये फक्त विधानसभा आहे मग याच्यापैकी विधान परिषद जे आहे ती ऐच्छिक सभागृह आहे तुम्ही लक्षात ठेवा आणि विधान विधान परिषद जे आहे ते ऐच्छिक सभागृह आहे आणि विधानसभा जे आहे ना ते कंपल्सरी सभागृह आहे गट्ने मेरी, गट्ने मेरी ले ले ते असायलाच पाहिजे त्याच्याशिवाय काम चालत नाही घटने म्हणजे घटनेमध्ये आपल्या तरतूदच दिलेली आहे मग त्याच्यामध्ये संसदीय प्रणालीमध्ये निवडून आलेले सदस्य असतात त्यांना आपण खासदार म्हणतो मेंबर ऑफ पार्लिमेंट म्हणतो एम पी त्याला आपण म्हणतो आणि राज्यामध्ये आलं तर ते आमदार असतात ते एम एल त्यांना म्हणतो किंवा एम एल सी असं म्हणतो त्यांना विधान परिषदेचे सदस्य असतात ते पण आमदारच असतात त्यांना एम एल सी म्हणतात आणि विधानसभेचे जे सदस्य असतात त्यांना एम एल ए म्हणतात मेंबर ऑफ लेजिस्लेटिव्ह असेंब्ली आणि मेंबर ऑफ लेजिस्लेटिव्ह काउन्सिल असं संबोधतात मग त्याच्यामध्ये आता जसं राज्यसभा आहे ना सेंट्रल सेंटरमध्ये सेंटर तसं विधान परिषद आहे स्टेटमध्ये आणि या दोन्ही सभागृहामध्ये काही नॉमिनेटेड मेंबर असतात आणि त्याचं नॉमिनेशन संसदेचा विचार केला तर तिथं राष्ट्रपती करत असतात आणि लेजिस्लेटिव्ह म्हणजे विधानसभेचा विचार केला म्हणजे खाली राज्याचा विचार केला तर ते तर राज्यपाल करत असते आणि महाराष्ट्रामध्ये याच्याशी रिलेटेड जे कॉन्ट्रॉवर्सी सुरू आहे की भगतसिंग कोश्यारी जे आहेत ना त्यांनी त्यांना बारा सदस्यांची नामनिर्देशन करणं अपेक्षित आहे तशी तरतूदच घटनेमध्ये दिली परंतु त्यांनी ते नामनिर्देशन केलंच नाही आणि त्याच्याशी रिलेटेड बॉम्बे हायकोर्टानं सूचना पण दिल्या होत्या तरी पण केलं नाही परत बॉम्बे हायकोर्टानं आणखी त्यांच्यावरती त्यांच्यावरतीशेर ओढले की हा न्यायालयाचा अवमान नाही का असा क्वेश्चन डायरेक्ट बॉम्बे न्यायालयाने केला होता बॉम्बे हायकोर्टाने केला होता त्यामुळे सुद्धा हे प्रकरण नॉमिनेशनचं प्रकरण गाजलं होतं आणि विशेष करून राज्यपालांवरती आता टीका काय होते ज्या ज्या राज्यांमध्ये बीजेपी पक्ष सोडून इतर पक्षांचं सरकार आहे ना त्याच सॉरी त्याच राज्यांमध्ये आपल्याला काय मिळते बघायला राज्यपालांमध्ये आणि निवडून आलेल्या सरकारमध्ये वाद पाहायला मिळतो आपल्याला त्याच्यामध्ये महाराष्ट्राचे जा एक्झाम्पल सगळ्यात घेऊ शकताय चांगल्या पद्धतीने त्याचबरोबर आणखी घ्यायच झालं तर पश्चिम बंगालचं घेऊ शकत आहे ममता बॅनर्जी सरकार आहे तिथं तिथं सुद्धा राज्यपालांमध्ये ममता बॅनर्जीमध्ये तर खडाजिंगी वारंवार असते मग इथं राज्यपालांवरती टीका काय होते तर तुम्ही हे जे राज्यपाल आहे ते बीजेपीचे एजंट असल्यासारखं काम करतायत आणि ही टीका राज्यपाल पदावरती होणं हे खूप भयानक गोष्ट आहे कारण राज्यपाल पद जे आहे ना ते घटनात्मक पद आहे जसं राष्ट्रपतींचं पद आहे तसं राज्यपालांचं राज्यांमध्ये पद आहे मग त्यामुळं खर तर ती सुद्धा आपल्यासाठी खूप चिंताजनक गोष्ट आहे त्यामुळे आपल्याला त्याच्यातून काय काय बघायचं एक तर पार्लिमेंटरी सिस्टमचा टोटल टॉपिक आपण अभ्यास करून ठेवायचा आहे दुसरं राज्यपाल पद असू द्या राष्ट्रपती असू द्या यांची पात्रता काय आहे कशा पद्धतीने निवड होत असते ही सगळी इन्फॉर्मेशन आपल्याला खऱ्या अर्थानं असायला पाहिजे त्या दृष्टीतून आपण खरंतर अभ्यास करायला पाहिजे मला हे सगळं तुम्हाला या एरुटलच्या अंतर्गत सांगायचं होतं बाकी याच्यामध्ये इम्पॉर्टंट असं काय नाहीये आणि राहिला मुद्दा त्या दुसरं लेख आहे ते फिल्म मेकिंग वरती आता आलेलं आहे त्याच्यावरती थोडं चर्चा करण्याचा आपण प्रयत्न करूया हे जे एडिटर आले ते तीन फिल्मचा उल्लेख करता आत्ताच आलेले आहेत त्या म्हणजे काय तर पहिले तर झुंड इथं सांगितले दुसरी गंगोमाई काठ्यावली हे सांग काठ्यावाडी हे सांगितले द काश्मीर फाईल्स ही सांगितली तीन फिल्म्स आहेत आणि आत्ता या तीन फिल्म ज्या आलेल्या आहेत ना त्या रिअल कॅरेक्टर्सवरती डिपेंड असलेल्या फिल्म्स आहेत झुंड मधली जी स्टोरी आहे ती रिअल घडलेली स्टोरी आहे गंगूबाई गंगोबाई मधले जे पात्र आहे ते रिअल पात्र आहे रियल घट घडलेली घटना आहे रियल बायोग्राफीवरतीच आहे आणि त्याचबरोबर काश्मीर फाईल्स जे काश्मीरी पंडितांसोबत घडलं होतं ना ते त्या मध्ये दाखवण्याचा प्रयत्न केला आणि ते मूवी खूप कॉन्ट्रवर्शियल ठरली कारण का तर त्याच्यामध्ये अतिशयोक्ती करून दाखवल्या असा आरोप त्या मूवीवरती होताना आपल्याला तर पहाच मिळतं मी झुंड मूवी बघितलं आहे पण मला द काश्मीर फाईल्स काय बघायला आलं नाही मूवी परंतु झुंड मूवी मी बघितलेलं आहे टोटल आणि त्याच्यामध्ये विशेष करून आता ट्रेंड काय सुरू झालाय असं लेखकाच मत आहे की जी दलित कम्युनिटी आहे आपली जो मागासलेला वर्ग आहे तो आता तर पडद्यावरती दाखवण्याचं प्रमाण वाढायला लागले त्यांची जी व्यथा आहे ती पडद्यावरती यायला लागले हे झुंडमध्ये सुद्धा आपल्याला बघायला मिळते झोपडपट्टीतल्या मुलांचं झोपडपट्टीतले मुलं काय करू शकतात विशेष करून ते त्याच्यामध्ये दाखवले आणि कसं ते यशस्वी होतात कसं व्यसनामधून स्वतःला बाहेर काढतात आणि त्यांना आपण झोपडपट्टी पट्टीतली पत्तित, मुलं किंवा व्यसनी करणारी मुलं म्हणून तुच्छ लेखतो परंतु त्यांचे त्यांचे आयुष्यातले काही प्रॉब्लेम्स असतात ते जन्मापासून ते प्रॉब्लेम्स भोगत असतात त्यामुळं त्या ते विद्यार्थी खऱ्या अर्थानं ते जे आपण म्हणू शकतो मुलं व्यसनाला बळी पडत असतात गुन्हेगारीला बळी पडत असतात ते काय त्यांच्या खुशीनं गुन्हेगारी जात नाहीत ते काय त्यांच्या खुशीनं व्यसन करत नसते त्यांची परिस्थिती बहुतालची तशी असते की त्यांना तेच स्वीकारावं लागतं ते खरं तर त्याच्यामध्ये दाखवण्याचा प्रयत्न केला आहे एक वेगळा अँगलनं आपल्याला लोकांचे प्रॉब्लेम्स समजावून सांगण्याचा प्रयत्न केलाय तशीच तर स्टोरी गंगूबाई काठ्यावाडी त्याच्यामध्ये विशेष करून वैश्य व्यवसायामध्ये जाणाऱ्या मुली ज्या असतात त्यांची परिस्थिती काय असते आणि त्यांना ती का अन परिस्थिती काय येते आणि त्याच्यातून एक गंगूबाई नावाची स्त्री बाहेर येते त्यांच्यासाठी लढा देते त्या स्त्रियांसाठी ते खरं तर त्या स्टोरीमध्ये सांगितलेलं आहे ट्रेलर वगैरे तुम्ही बघितलं असेल तुम्हाला माहिती असेल आणि काश्मीर फाईल्समध्ये काश्मीरी पंडितासोबत काय घडलंय ते सांगितले म्हणजे आता जे बॉलिवूडमधला ट्रेंड सुरू झाला लेखक असं म्हणतोय की ट्रेंड रिअल कथांवरती मुव्ही बनण्याचा ट्रेंड सुरू झालेला आहे आणि त्याच्यामुळं समाजाचं जनजागृती होती समाजाला रियालिटी काय आहे ते समजते समाजामध्ये एक प्रबोधन होते असं सुद्धा लेखक या ठिकाणी आपल्याला म्हणत असताना पाहायला मिळतं आणि युपीएसीला मेन्सला सिनेमाविषयी प्रश्न विचारलाय सिनेमाचा समाजावरती कसा प्रभाव पडतो हे त्याच्यामध्ये विचारलं होतं सोशलॉजीचा विचार केला तर आपण सोसायटी च्या दृष्टीतून हा तर क्वेश्चन विचारला होता त्यामुळे आपल्याला सिनेमाचा सुद्धा कसा परिणाम समाजावर होत असतोय याची सुद्धा थोडीशी इन्फॉर्मेशन असणं कुठेतरी गरजेचं आहे प्रिव्हियस इयर मेन्सचं प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर जर तुम्ही काढून बघितलं तर तुम्हाला हा क्वेश्चन बघायला मिळेल म्हणून मला वाटलं की याच्याविषयी थोडस बोलण्याची गरज आहे इथं खऱ्या अर्थानं एरिटोरियल जे काही महत्वाचे आहेत ना आपले ते एडिटोरियल मला वाटते समाप्त होत आहे आता आपण ज्या काही महत्वाच्या न्यूज आहेत ना त्या न्यूज डिटेलमध्ये डिस्कस करायला सुरुवात करूया पहिल्यापासून पहिली न्यूज कोणती ती बघायला सुरुवात करूया सो लेट स्टार्ट आपली पहिली न्यूज आहे ती फ्युअल प्राइस रिलेटेड न्यूज न्यूज आहे तेलाच्या किमती खूप मोठ्या प्रमाणात वाढताना आपल्याला पाहत म्हणते आणि त्याचं कारण एकच सिम्पल कारण काय तर क्रूड ऑइलच्या किमती वाढता येत क्रूड ऑइलच्या किमती जर बघितल्या तर पर बॅरल किंमत बघितली तर ती नोव्हेंबर दोन हजार एकवीस मध्ये किती होती एक्क्याऐंशी पॉईंट चोपन्न होती आणि आता मार्च दोन हजार दो बावीस मध्ये जर बघितली किंमत तर ती त्र्याण्णव डॉलर वरती गेलेली आपल्याला खऱ्या अर्थानं पावस म्हणते अगोदर होती एक्क्याऐंशी पॉईंट चोपन्न डॉलर्स आता हे त्र्याण्णव पॉईंट बारा डॉलर म्हणजे जवळजवळ मला वाटते अकरा डॉलर्सनी त्याच्यामध्ये वाढ झालेली आणि हा परिणाम आता तुम्हाला ता ये लक्षात येत असेल आपण कधी डिस्कस केले आपण रशिया युक्रेनचं युद्धाविषयी मी तुम्हाला इन्फॉर्मेशन देणार लेक्चर वेगळं बनवलं होतं त्याच्यामध्ये हे सगळं डिस्कस केलं होतं कारण का तर रशिया जो आहे तो जगातली जगातला खूप मोठा खूप महत्वाचा देश आहे की जो जगामध्ये ऑइलचं क्रूड ऑइलचं आणि गॅसचं निर्यात करतो त्यामुळे ऑबियस आहे आता रशियाचं आणि युक्रेनचं युद्ध चालू आहे त्यामुळे रशिया काय करणार आहे क्रूड ऑइलच्या किमती वाढवणार आहे कच्च्या तेलाच्या किमती वाढवणार आहे गॅसच्या किमती वाढवणार आहे आणि त्यामुळं खऱ्या अर्थानं हे खूप महत्वाचं मानलं जाते आणि त्यावेळेस सुद्धा मी तुम्हाला हे समजावून सांगितलं होतं ती जर लेक्चर आता रशिया युक्रेन वॉरवरती किती लेक्चर बनवलेत मी तुम्हाला सांगतो पहिलं तर लेक्चर आपण रशिया युक्रेन वॉर सुरू व्हायच्या अगोदर बनवलं होतं त्यावेळेस शक्यता होती की रशिया युक्रेनमध्ये वॉर म्हणजे युद्ध होऊ शकते तेव्हाच लेक्चर बनवलं होतं आणि त्यानंतर एक लेक्चर बनवलं होतं रशिया युक्रेन युद्धाची कारणं वगैरे त्याच्यामध्ये इंडियाचा काही रोल आहे आणि इंडियाच्या अर्थव्यवस्थेवर जर परिणाम झाला आणि जगाच्या अर्थव्यवस्थेवर परिणाम झाला तर काय होऊ शकतो हे त्या लेक्चरमध्ये सांगितलं होतं आपली करंट बेस्ड इश्यू नावाची प्लेलिस्ट आहे त्या प्लेलिस्टमध्ये मी तुम्हाला हे सगळं समजावून सांगितले हा तर दोन लेक्चर झाली त्यानंतर तिसरं लेक्चर बनवलं होतं नाटोवरती नॉर्थ अटलांटिक ट्रिटी ऑर्गनायझेशन जास्त न्यूजमध्ये न्यूजमध्ये होती या चॅनल त्यामुळे नाटोवरती डिटेल इन्फॉर्मेशन देणार लेक्चर बनवलं होतं आणि त्यानंतर चौथं लेक्चर जे बनवले ते चौथं लेक्चर एक्झामच्या दृष्टीतून या रशिया युक्रेन युद्धातून आपल्याला कोणकोणत्या पॉईंटचा अभ्यास करून ठेवायचा आहे हे त्या लेक्चरमध्ये मी डिटेलमध्ये तुम्हाला समजावून सांगितलं ही चारीच्या चारही चारी लेक्चर जर तुम्ही बघितले नसतील तर प्लीज बघून घ्या याच्यामध्ये एक्झामच्या दृष्टीतून खूप महत्वाचे इन्फॉर्मेशन दिली आहे आणि जागतिक लेवलचा एक आढावाच त्याच्यामध्ये घेतला गेलाय त्यामुळे आपली करंट बेस्ड इशू नावाची प्ले लिस्टच मी वेगळी ह्याच्यासाठीच बनवली करंटमध्ये जे काही महत्वाच्या कॉन्सेप्ट असतात जे काही महत्वाच्या न्यूज असतात त्याच्यावरती वेगळं लेक्चर बनवताय आणि त्याची इत्तंभूत माहिती तुम्हाला स्पेशली त्याच्यामध्ये देता so, यावे सो एवढं खर तर की पॉइंट तुम्हाला बघणं गरजेचं आहे आणि तेलाच्या किमतीवरती आणखी कोणकोणती कारण कारणं आहेत की भारतामध्ये तेलाच्या किमतीवरती परिणाम होऊ शकतो जागतिक लेवलची कोणकोणती कारण आहेत ही कारणं सुद्धा आपण डिटेलमध्ये बघून ठेवायला पाहिजे आणि भारत देश जो आहे तो कोणकोणत्या कंट्री कंट्रीकडून क्रूड ऑइल आयात करतोय ह्याचे सुद्धा आपण डिटेल इन्फॉर्मेशन काढून ठेवायला पाहिजे कच्चं तेल आपण कोणकोणत्या कंट्रीकडून आयात करतोय ह्याची सगळी इन्फॉर्मेशन आपण काढून ठेवणं गरजेचं आहे बाकी याच्यामध्ये इम्पॉर्टंट असं काय नाहीये पुढची न्यूज आहे श्रीलंकेशी रिलेटेड आता श्रीलंकेमध्ये इकॉनॉमिक क्रायसिस खूप मोठ्या प्रमाणात चालू आहे तिथं लोकांना रोजगार मिळत नाही दोन टाइम खायचे सुद्धा बऱ्याच फॅमिलीला प्रॉब्लेम्स यायला त्याच्यामुळे काय झाले तर त्या फॅमिली ज्या आहेत त्या विशेष करून इंडियामध्ये इलिगली येत आहेत असं या न्यूजमध्ये आपल्याला सांगितले आणि तशीच ही फॅमिली इथं समोर आपल्या आपल्याला तर पाहाव्याच मिळते मग हा श्रीलंकेमधला जो काही इकॉनॉमिक क्रायसिस आहे त्याच्यामुळे जे स्थलांतरित होणारे श्रीलंकन आहेत ते विशेष करून तामिळ लोक आहेत आणि आता श्रीलंकेमध्ये तामिळ सुद्धा आहेत राहणारे कारण तो अगोदर तामिळनाडूचाच पार्ट होता भारताचा पार्ट असल्यामुळे जवळ असल्यामुळे त्याच्यामध्ये तामुळ तामिळ कम्युनिटी जी आहे ती इकडं आपल्या भारतामध्ये पण आहे तिकडं पण विभागली गेलेली आहे त्यामुळे ही फॅमिली तामिळच आहे परंतु हे श्रीलंकेचे लोक आहेत श्रीलंकेचे नागरिक आहेत आणि त्यांच्या गरजा असल्यामुळे खऱ्या अर्थानं त्यांना बेकायदेशीरित्या अशा प्रकारचं स्थलांतर करावं लागते हे इथं आपल्याला खरं तर सांगण्याचा प्रयत्न केलाय मग याच्यामधून पहिला की पॉईंट आपल्याला घ्यायचा आहे इंटरनॅशनल रिलेशनच्या दृष्टीतून आपल्याला श्रीलंकेचे आणि इंडियाचे रिलेशनशिप कशा पद्धतीच आहे याची सगळी इन्फॉर्मेशन आपल्याला डिटेलमध्ये माहिती असायला पाहिजे त्या दृष्टीतून आपण या न्यूजचा अभ्यास करून ठेवू शकतो आणि बाकी दुसरा आणखी एक मुद्दा आहे श्रीलंकेसोबत आपलं वारंवार क्लॅश कशाबद्दल असतोय तर जे मासेमारी करणारे व्यावसायिक आहेत ना ते मासेमारी करणारे व्यावसायिक विशेष करून तामिळनाडूचे ते श्रीलंकन हद्दीत जाऊन मासेमारी करत असतात आणि वारंवार प्रत्येक वर्षामध्ये हजारो मासेमार जे असतात त्यांच्या ताब्यात जातात परत ते सोडून देतात इकडं म्हणजे त्यांच्यावरती कायदेशीर कारवाई करून परत त्यांना सोडून देतात ते मग हा जो प्रॉब्लेम आहे ना हा खूप वर्षांपासून चालत आलेला प्रॉब्लेम कारण तमिळ कम्युनिटी जी आहे ती त्यांच्या हद्दीला त्यांच्या हद्द मानतच नाहीत ते आमचीच हद्द आहे आम्ही तिथं मासेमारी पारंपरिकरित्या करत आलोय म्हणजे इतिहास काळापासून करत आलोय असं त्यांचं मत आहे त्यामुळे ते इलिगली तिथं जात असतात वारंवार मग श्रीलंकेची नेवी त्यांना पकडते श्रीलंकेमध्ये घेऊन जाते त्यांच्यावरती काय कागदोपत्री कारवाई करते परत त्यांना सोडावंच लागतं हा एक प्रॉब्लेम सॉल्व आहे इंडियामध्ये आणि श्रीलंकेमध्ये विशेष करून तामिळ लोकांचा त्यामुळे तो प्रॉब्लेम एक डिटेक्ट uh, आपण करून ठेवणं कुठंतरी गरजेचं आहे बाकी याच्यामध्ये इम्पॉर्टंट असं काही नाही आणि पुढची न्यूज ग्लोबल इम्प्लिकेशन आहे रशिया युक्रेन कॉन्फ्लिक्ट आहे त्याच्याविषयीच हे तुम्हाला सांगितलं आणि याच्याविषयी काय लेक्चर ऑलरेडी बनवून ठेवलेले आहेत मी तुम्हाला सांगितलं ऑलरेडी बघून ठेवायला पुढची न्यूज आहे जलशक्ती मिनिस्ट्रीस रिलेटेड विशेष करून आपलं क्लीन गंगा मिशन चालू आहे त्याच्या अंतर्गत गंगा रिव्हर जे आहे ती कशा पद्धतीने क्लीन आपण करू शकतो त्याच्यावरती फोकस गव्हर्नमेंटने केला होता आणि आता जलशक्ती मिनिस्ट्रीनं जाहीर केले की आता गंगा गंगेचं जे पाणी आहे ते इतपत स्वच्छ झालेलं आहे की त्याच्यामध्ये कोणीही अंघोळ करू शकतोय म्हणजे आंघोळ करण्यासाठी सुद्धा त्याच्यामध्ये स्वच्छता नव्हती एवढं पाण्यामध्ये पोल्युशन झालेलं होतं आणि त्याच्यामध्ये आता विशेष करून जो वॉटर क्वालिटीचा रिपोर्ट आलाय तो चांगला रिपोर्ट आलाय आणि क्वालिटी कोणत्याही वॉटरची ठरवायची असेल तर त्याच्यामध्ये ऑक्सिजन डिझॉल्व किती प्रमाणात होतोय ऑक्सिजन किती प्रमाणात त्याच्यामध्ये इन्वॉल्व्ह होऊ शकतोय याच्यावरती ठरत असते त्यानुसार याची क्वालिटी ठरवलेली आपल्याला खऱ्या अर्थानं पाहावं असतं मग याच्या अंतर्गत तुम्हाला पहिला तर की पॉईंट रिवर गंगा ज्या आहे त्या रिव्हर गंगाविषयी आपल्याला डिटेल इन्फॉर्मेशन असायला पाहिजे त्याचा उगम कुठून झालेला आहे कुठून कोणकोणत्या स्टेट्समधून ते स्टेट्स जाते याची सगळी इन्फॉर्मेशन आपल्याला गंगा रिव्हर विषयीची असायला पाहिजे हा पहिला की पॉइंट आहे आणि दुसरा की पॉइंट काय तर मिशन क्लीन गंगा जे आहे ते मिशन क्लीन गंगा आपल्याला डिटेलमध्ये माहिती असणं कुठंतरी गरजेचं आहे त्या दृष्टीतून आपण खर तर त्याची इन्फॉर्मेशन काढून ठेवायला पाहिजे क्लीन क्लीन गंगा मिशन वगैरे काय आहे त्याची इन्फॉर्मेशन सगळे सा असायला पाहिजे अशा मिशनवरती अनेक वेळा आयोग प्रश्न विचारत असते त्यामुळे मी तुम्हाला हे वारंवार सांगत असतोय आणि वर्ल्ड पेजला बघितलं तर तुमचा तीच रोजचा मुद्दा गाजणार आहे तो कोणता आहे तर रशिया युक्रेन कॉन्फ्लिक्ट त्याच्यावरती मग कोणत्या देशाचे लिडर काय बोलता येतात आणखी आपले प्राईम प्राईम मिनिस्टर नरेंद्र मोदी यांनी के प्राईम मिनिस्टर जॉन्सन यांच्यासोबत सुद्धा बोलणं केलं कशा पद्धतीनं आपण तिथं सीज फायर डेव्हलप करू शकतो शांतता डेव्हलप करू शकतो याच्याशी रिलेटेड त्यामुळे अशा अनुषंगाने प्रत्येक देशाचा लिडर जो आहे त्याचं लक्ष खऱ्या अर्थाने या मुद्द्यावरती असताना आपल्याला खऱ्या अर्थानं असं मिळते आणि त्या दृष्टीनं मग आपल्याला त्याचा अभ्यास करणं कुठंतरी गरजेचं आहे आणि याच्यामधून काय काय की पॉईंट घ्यायचे आहेत हे ऑलरेडी मी तुम्हाला सांगितलेलंच आहे नेत खऱ्या अर्थानं दहिंद्वचा समाप्त होतं आणि लेक्चर समाप्त व्हायच्या हो अगोदर सगळ्यात महत्वाचा क्वेश्चन काय ते एवढ्या दिवस लेक्चर का आलं नाही त्याचं खरं कारण मनापासून माझं जा सांगायचं झालं तर जशा जा पद्धतीनं मी लेक्चर बनवतोय तशा पद्धतीनं रिस्पॉन्स विद्यार्थ्यांकडून नाही व्ह्यूज किती तीस चाळीस व्ह्यूज येतात मॅक्झिमम तीस चाळीस व्ह्यूज आहेत कमेंट तर कोण करत नाही मग याचा अर्थ मला असं वाटतं की कोणाला फायदा याचा तेवढा होत नाहीये जेवढा व्हायला पाहिजे मराठी विद्यार्थ्यांपर्यंत मी पोहोचत नाही जेवढ्या मला शकतो त्यामुळे त्याच्यामध्ये मला निराश आली त्याच्यामुळे मी ठरवलं होतं की मी ते लेक्चर डिलिव्हर करणं बंद करणार परंतु त्यानंतर काही मित्रांनी माझ्या वगैरे सांगितलं मला की याला उशीर लागतोय पण हा कंटेंट तुझा चांगला आहे जे करतोय तू विद्यार्थ्यांच्या तर हेल्पसाठी करतोय विशेष करून मराठी विद्यार्थ्यांना हा अशा पद्धतीचा कंटेंट कुठल्या प्लॅटफॉर्मवरती मिळत नाही द हिंदू मराठी मधून वगैरे त्यामुळे ही तू चालू ठेवू तुला आ, सपोर्ट तेवढा मिळेल परंतु माझं काय आहे तर व्ह्यूज तेवढे येत नाही आहेत विद्यार्थी कोण कमेंट करत नाही आहेत त्यामुळे प्रॉब्लेम त्याचा काय युट्यूबचं अल्गोरिदम असा आहे की तुम्ही जर कमेंट केल्या तुम्ही लाईक केलं तुम्ही शेअर केलं लोकांना तुम्ही टोटल लेक्चर बघितलं तर युट्यूब अल्गोरिदम असं आहे की ते जास्त जणांना रिकमेंड करत परंतु तुम्ही निम्मच सोडून देताय त्यानंतर बरेच विद्यार्थी असे आहेत की त्यांनी सबस्क्राईब केलं नाही चॅनलला असे बरेच विद्यार्थी आहेत परंतु त्यांना लेक्चरचा फायदा होतोय पण इथं प्रॉब्लेम काय युट्यूबच्या अल्गोरिदमला असं वाटतंय की ये हे कोणी बघत नाही एवढं याच्यावरती लोक टाइम स्पेंड करत नाही त्यामुळे ते सर सर्च रिझल्ट मध्ये पण जास्त येत नाहीये जास्त लोकांना रिकमेंड पण होत नाही सेम इंटरेस्टच्या त्यामुळे मी वारंवार प्रत्येक लेक्चर मध्ये तुम्हाला सांगितले प्लीज जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना शेअर करा ज्या सोना तुमच्या काय क्वेरीज असतील काय असतील तर त्या कमेंट करत चला जास्तीत जास्त कमेंट करायचा प्रयत्न करा त्याच्यातून मला खूप जास्त मोटिवेशन मिळते तर कमेंट करते याचा अर्थ त्याला या लेक्चरचा फायदा होतो आणि तुम्ही शेअर केलं तरच मी सगळ्यांपर्यंत पोहोचू शकतो नाहीतर शक्यच नाही आवडत असेल तर लाईक करा नसेल तर डिस्लाइक पण करा डिसलाईक का केले मला कमेंट बॉक्स मध्ये सांगा त्याच्यानुसार मी इम्प्रुव्हायजेशन तर करू शकतोय ना लाईक केलं ला तरी पण चांगली गोष्ट आहे आणि केलं तरी पण चांगली गोष्ट आहे कारण डिसलाईक का केलं हे मला समजू शकते त्या सुधारणा मी करू शकतोय आणि विशेष करून मराठी विद्यार्थ्यांना अशा प्रकारचा कंटेंट अवेलेबल महाराष्ट्रामध्ये नाहीये त्याच्यामुळं मी ही खरंतर रिव्होल्युशन सुरू केली मोहीम सुरू केली त्यामुळं जर तुम्हाला वाटत असेल हे बेनिफिशियल वगैरे तर प्लीज मला कमेंट करून कळवा कमेंट वारंवार करत चला जेणेकरून माझं मोटिवेशन जे आहे ते तसंच तसं राहिले आणि मी आणखी चांगल्या गोष्टी तुमच्यासाठी घेऊन येऊ शकेल आणि याच्यामध्ये आणखी पुढचे भरपूर प्लॅन आहेत तुम्हाला लक्ष्मीकांत मराठीमधून आहे आणखी भरपूर कोर्सेस मराठीमधून आणायचे आहेत आपले ऍप्लिकेशन डेव्हलप आहे आपली वेबसाईट डेव्हलप करायची पण मला रिस्पॉन्सच काय मिळत नसेल तर ते पुढचं सगळं करून काय करणार आहे मी कारण त्याचा विद्यार्थ्यांना फायदाच होत नसेल तर ते सगळं करून काय उपयोग नाही त्याचा आणि या कारणामुळे मी थोडं लांब राहिलो होतो एक आठवडा जवळजवळ मी लेक्चर अपलोड केलं नाही ना टेलिग्राम चॅनलला आपल्या कोणती सूचना अपलोड केली ना काय नाही सगळ्यापासून अलिप्त होतो मी या गोष्टींपासून कारण त्याचं एकच आहे एक की जर विद्यार्थ्यांना फायदा होत नसेल तर मी बडबडून कायच होणार नाही त्याचा माझा उद्देश आहे तुम्हाला फायदा व्हायला पाहिजे जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना याचा आणि फायदा होण्यासाठी विद्यार्थ्यांपर्यंत मी पोहोचणं गरजेचं आहे आणि ते पोचण्यासाठी जे मला आता बघतायत भले ते दहा असू द्या वीस असू द्या कितीही असू करणं गरजेचं आणि फॉर एक्झाम्पल तुम्ही जण मला बघताय तर दहा जणांनी त्यांच्या ऍटलिस्ट पाच पाच मित्रांना जरी शेअर केलं तर संख्या किती झाली किती जणांपर्यंत मी एकदाच पोचलो आणि असं तुम्ही डेली शेअर करत राहिला तर म्हणून तर मी वारंवार तुम्हाला विनंती करत असतो की प्लीज जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना शेअर करा जास्तीत जास्त तुमच्या मित्रांना सांगा इथं काय कंटेंट मिळतो आणि ते तुम्हीच फक्त करू शकताय तरच मी शकता त्यांच्यापर्यंत पोहोचू शकतो त्यामुळे माझी विनंती आवडत असेल तर प्लीज लाईक करा नसेल तर डिस्लाइक करा आणि डिसलाईक का केलं हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि जे जे लेक्चर माझं हे बघतायत ना त्यांनी प्लीज कमेंट करा तुम्हाला हे खरंच बेनिफिशियल होतंय काय सुधारणा करायला पाहिजे ते कमेंट बॉक्समध्ये मला प्लीज सांगा मी प्रत्येकाला रिप्लाय देण्याचा प्रयत्न करेन तुमच्या कमेंटचा प्रत्येकाला रिप्लाय देण्याचा प्रयत्न करेल आपल्या ग्रुपवरती तुम्ही जॉईन करू शकता ग्रुपवरती मला पर्सनल मेसेज तुम्ही करू शकता मी पर्सनल मेसेज वरती शकतोय पर्सनली तुमच्या सोबत कम्युनिकेट सुद्धा मी करू शकतोय हे सगळं आता मी करू शकतोय तेवढा तेवढा खरं तर ऍक्सेस माझ्याकडे आहे आता त्यामुळं माझी सगळ्यांना विनंती जास्तीत जास्त कमेंट करत चला आवडत असेल तर लाईक करा नसेल तर डिसलाईक करा आणि प्लीज जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना शेअर करा जेणेकरून सर्वांपर्यंत मी पोहचू शकेल आपला टेलिग्राम ग्रुप आहे इथं लिंक तुम्हाला दिसतेच टेलिग्राम ग्रुप आहे टेलिग्राम चॅनल आहे तो पण जॉईन करा जेणेकरून तुम्हाला वेळोवेळी ज्या काय अपडेट्स असतात आपल्या लेक्चर संबंधित त्या मिळत राहतील सो या नोटवरती मी तुमची रजा घेतो भेटतो आपण नवीन लेक्चरमध्ये तोपर्यंत थँक्स फॉर वॉचिंग गुड बाय टेक केअर जय हिंद